मी काय बोलू एवढं वाक्य सोडून दुसरं काय दे बोल सरपंचाचा जय हो आणि दारू पिण्याची जरा सो हो याच तोंड सांभाळ गावच्या प्रत्येक कोपऱ्याची पाहणी करत होतो आणि 120 झाडे लावण्याचा निर्धार केलाय नवीन वर्षात. अहो झाड ही लावलीच पाहिजे. अरे भाऊ बरोबर आहे मास्तर, झाड लावलीच पाहिजे. अहो झाड शोधत शोधत किती लांब जावं लागतं माहित आहे काय? झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. झाले मंडळी, मास्तरांबरोबर आपला बंड्या पण आलेला आहे. पण बंड्या मला सांग, तुझा दप्तर कुठे? अहो काका, आता दप्तर विना शाळा झाली आहे माहिती नाही का तुम्हाला? हे बघा आयपॉड. पण ह्याच्यात सगळं समजतं तुला? आता एवढं समजते की मास्तरांना पण मीच समजवतो. ऐका ना मास्तर, अहो या बंड्याच्या बापानं घरी बसून शेती पिकवली. उत्पन्न काढलं या वर्षी. कसं काय हे बघा. और मालक हे तर कृषी विकास मार्गदर्शन ऍप आहे. मग याच्याद्वारे घर बसल्या फक्त शेती विषयात नाही तर सगळ्या प्रकारची माहिती भेटते आणि ती माहिती मी माझ्या वडिलांना सांगतो आणि सरपंच ही माहिती सांगून तुम्ही खताची कोणी हजाराला विकता ना ती ज्याच्यावर ऑनलाईन फक्त 500 रुपयाला भेटते. या गोष्टीचा जर सगळ्या गावाला फायदा होत असेल तर आपण गावामध्ये वायफाय बसवायला पाहिजे. काय वायफाय? त्याला किती वायर लागतो? खर्च किती येतो? हा खर्च बघा, महिना 10,000 रुपये. 10,000 रुपये? हे बघा, हे सगळं शहरी लोकांची चोचले आहे. आपल्या गावात हे वायफाय काय कामाचं? काय सरपंच, अहो जग हे डिजिटल होत चाललंय आणि आपल्या लोकांना वायफाय सुद्धा माहिती नाही. अहो जागेअभावी प्रौढ शिक्षणाचे वर्ग बंद होत चालले पण प्रत्येकाने साक्षर होणं ठिकाणाची गरज आहे. कसे? बरोबर बरोबर. नाही पण मी काय म्हणतो, फक्त जागेचा प्रॉब्लेम आहे ना. अहो मग सरपंचा बंगला कशासाठी? सही करा सही करा मालक, सही करा. थांबा थांबा, ते मोफत महिला शिक्षण देणार होता त्याच काय झालं? वय वय, गावातली प्रत्येक स्त्री ही शिकलीच पाहिजे. मोफत महिला शिक्षण.